हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी काळे. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला बेसन बर्फीची रेसिपी दाखवणार आहे. हे पहा किती छान सॉफ्ट अशी बेसन बर्फी माझी तयार झालेली आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी दिलेलं बेल आयकनचं बटन क्लिक करा. एक वाटी बेसन घेतलेलं आहे, सपाट वाटी साखर, एक वाटी पाणी घेतलेलं आहे छोटी, विलायची पावडर आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी, काजू, बदाम, पिस्ते आणि घरचं साजूक तूप लागणार आहे. सगळ्यात आधी आपण चाचणी तयार करून घेऊ. हे पहा, स्टीलची छोटी वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि सपाट वाटी साखर घेतलेली आहे. ही चाचणी तयार करून घ्यायची आपल्याला. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, ही चाचणी आपली तयार होत आलेली आहे. मळी काढून घ्यायची, थोडंसं दूध टाकून. दूध टाकायचं नाही तर मग थोडंसं लिंबू पिळायचं. हे पहा, अशी घाण वरती येते, ती काढून घ्यायची. छान मस्त अशी ही चाचणी मी गाळून घेतली होती. हे पहा, हे असं स्वच्छ करून घ्यायचं सगळी मळी काढून. ही चाचणी होत आलेली आपली, मी आता ही छोट्या गॅसवर ठेवते आणि इकडे बेसन भाजायला घेते. तूप टाकायचं कढईमध्ये. बेसन पण टाकून द्यायचं मस्त असं सगळं छान. एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि सपाट वाटी साखर घेतलेली आहे. थोडंसं तूप टाकायचं परत. हे छान असं कमीत कमी आहे ना 20 ते 22 मिनटं हे बेसन भाजावं लागणार आहे छान असं, कारण बेसन भाजण्यासाठी खूप वेळ घेतो. हे पहा, चाचणीसुद्धा आपली इकडे तयार झालेली आहे. अशी तार तयार करून घ्यायची, मस्त असं चिकट चाचणी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी चाचणीचा. बेसन पण असं छान परतत आलेलं आहे आपलं. हे पहा, हळूहळू तूप सुटत आलेलं आहे, याचा अर्थ आपलं बेसन भाजत आलेलं आहे. आणि हे एकदम बारीक गॅसवर भाजायचं. हे पहा, हे आपलं मिश्रण किती पातळ झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ बेसन आपलं मस्त तयार झालेलं आहे भाजून. हे असं फुलतं ते छान असं मस्त. मी गॅस बंद केलेला आहे, बेसन आपलं तयार आहे भाजून. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं. हे पहा, ही चाशणी मी टाकत आहे त्यामध्ये. सगळी चाशणी टाकून द्यायची. गॅस बंद केलेला आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त कलर आलेला आहे आपल्या बर्फीला, या मिश्रणाला छान असा कलर आलेला आहे. विलायची पावडर टाकून द्यायची. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी जायफळ पावडर पण तुम्ही टाका. हे असं प्लेटला तूप लावून घ्यायचं. आणि ते बर्फीचं मिश्रण ओतून घ्यायचं यामध्ये प्लेटमध्ये. पंधरा वीस मिनटं थंड होऊन द्यायचं हे. त्याच्यानंतर मग हे काप करून घ्यायचे. तर हे पावरतून हे करून घ्यायचं असं. काजू, बदाम, पिस्ते, ड्रायफ्रूट सगळे टाकून घ्यायचे. चमच्याने असे थोडेसे दाबून घ्यायचे हे.
हे पहा 20 मिनिटांनंतर हे आपलं थंड झालेलं आहे. याचे काप करून घ्यायचे, तर या पद्धतीने हे काप करून घ्यायचे सगळे. खूप छान झालेले आहे बर्फी, कट करतानाच दिसते किती मस्त झालेली आहे. असे या पद्धतीने तुम्ही बर्फी ट्राय करा, खूप छान टेस्टी होती अशी मस्त, घरच्या घरी भरपूरसुद्धा होते. हे पहा, एक वाटी बेसनमध्ये मी एवढी बर्फी तयार केलेली आहे. हे असे मग नंतर काढून घ्यायचे. एकदम मस्त सॉफ्ट अशी बर्फी तयार झालेली आहे. हे सगळे मी काढून घेते असे बर्फीचे काप. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. थँक्यू, बाय.